जिल्ह्यातील मुखेड तालुक्यापासून 6 किलोमीटर असलेल्या केरूळ या गावात विमलबाई संभाजी तलवारे यांच्या नवऱ्याने पहिली पत्नी असता दुसरी बायको केलं हे समाजाला काळंबा फासणारी गोष्ट आहे, चांगली नाही महिलांच्या दृष्टिकोनातून. माझा नवरा बायको करून घेतला. काय नाव नवऱ्याचं? संभाजी संतपा तलवारे. हां, तुम्हाला काय मुलगा आहे. मग का बरं बायको करून घेतलं त्यानं? बायको मी लेकरू माझं बिमार झालं, मी बाळातपणाला आलो आधी. हां, बाळातपणाला आलो. मग बाळातीन झाल्यावर 2-3 महिन्याला घेऊन गेले मला. घेऊन गेल्यावर लेकरू बिमार होऊन गेलं. लेकरू बिमार झालं तर आत्ते बिमार झालं. मग लोकांचं कर्ज काढून दवाखाना केला लेकराला. 15,000 लोकांपासून काढून दवाखाना केला. मग सासू म्हणते की लोकांचं कर्ज काढलास त्या फेडा. बायकोचं ऐकून एवढं कर्ज काढलास, तुला काय लेकरू दुसरं जन्मत नव्हतं का? सासू म्हणते. घाण घाण बोलते सासू. मग बोलत राहा म्हणून माझं मी वागत राहिलो किती दिवस. मला दुनियाचा त्रास दिले ते सगळे मिळून त्रास दिले. मी लोकांची भाकर मागून खाऊन राहिलो 3 महिने दिवस. मग आता तिथून माझा भाऊ आला. भावाच्या देखत मारले मला. मारलेले बघला की माझा भाऊ मला माहेरला घेऊन गेला. माहेरला घेऊन गेला मग ठेवला तिकडेच राहिलो मी. तिकडेच राहत राहून गेलो. 6 महिन्याचं लेकरू असतापासून माहेर आता मी माझा नवरा बायको करून घेतला. काय बायको करून घेतलं हे तुम्हाला माहित नाही? मला माहित नाही. तिला काय लेकरू बा? तिला 2 पोरं 1 पोरगी आहे. बरं, तुम्ही असं विमलबाई असं कधी मिटवण्याचा प्रयत्न कधी केला काय? मिटवण्याचा प्रयत्न केला की ते गटच नाही, गटतच गेलं नाही. गटतच गेलं म्हणजे तुम्ही माहेरात घर बांधून आहे का तुमचं? घर बांधून नाही, काय नाही, कुड बांधून हा पत्र घालून कुड बांधून हा. मी राहतो, माझी सून राहते, लोक राहते, माय राहते, नात राहते, इतके जण राहते. ते मी भाऊ म्हणाला आम्ही पैसे देऊन खरेदी कष्ट करून रुपये रुपये जमा करून प्लॉट घेतलेले. तर ते भाऊ म्हणते तुझ्या घरी तू जाऊन राह आणि नवरा जाऊन असं करते. आता राहावं कसं, जगावं कसं? माझा इडो फाणाराने माननीय पोलीस निरीक्षक साहेब मुखेड पोलीस स्टेशनचे PIA यांना फोनद्वारे संपर्क साधून विमलबाईला न्याय देण्यासाठी विनंती करावं किंवा दबाव आणावं. फोन नंबर कोड नंबर 024-61, फोन नंबर 22-25-33 ह्या फोनवर संपर्क साधून विमलबाई यांच्या नवऱ्याच्या विरोधात कडक कारवाई करणं आणि विमलबाईला न्याय देणं आणि विमलबाईच्या नवऱ्याला शिक्षा देणं इतकं काम करावं अशी आवाहन करतो. हे माझा समुदाय, मी शांता येवतीकर राहणार मुखेड, राज्य महाराष्ट्र, इंडिया अनहर्ड, नांदेड.